नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। कोरोना काळ आणि लॉकडाऊन मध्ये अनेक निराश आणि चिंता करण्यास भाग पाडणाऱ्या बातम्या समोर येत आहे। मात्र याच काळात घडणाऱ्या काही सकारात्मक घटना सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे। अशीच आणखी एक घटना समोर आली आहे। यात पोलिसांनी रुसलेल्या प्रेमी युगुलाला केवळ मनवलं नाही तर ठाण्याच्या परिसरातच त्यांचं लग्नही लावून दिलंय। यानंतर पोलिसांचे आशीर्वाद घेऊन हे जोडपं आपल्या दुचाकीवरून घरी निघाले। बँड बाजाशिवायच या जोडप्यानं पोलीस ठाण्यात एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घातली। ही घटना आहे राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील रामगंज मंडीमधील। मिळालेल्या माहितीनुसार रामगंज मंडीच्या मारुती नगरमधील रहिवासी असलेली 22 वर्षीय युवती आणि युवक मोतीलाल यांचं एकमेकांवर प्रेम होते। मात्र मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद होत असल्यानं तरुणी आपल्या प्रियकराच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली। मात्र पोलिसांनी तिची तक्रार न घेता दोघांना समजावून हे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी सोमवारी प्रियकर आणि दोघांच्याही कुटुंबियांना समजावलं। नंतर दोन्ही कुटुंबियांच्या संमतीनं ठाण्याच्या परिसरातच असलेल्या एका मंदिरात दोघांना एकत्र आणलं। दोघांनी मंदिरासमोर एकमेकांसोबत जगण्याचं वचन दिलं। यानंतर या जोडप्यानं पोलिसांसह आपल्या कुटुंबियाचा आशीर्वाद घेतला आणि ते घराकडे रवाना झाले। या दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पत्रकारानं पंडिताची भूमिका निभावली आणि काही मिनिटांमध्येच हा विवाह संपन्न झाला। लग्नावेळी दोघांचे कुटुंबीयही तिथेच उपस्थित होते। पोलीस स्टाफनं या दोघांनाही शुभेच्छा दिल्या। तर अशा बहुतेक प्रकरणांमध्ये पोलिसांची भूमिका अनेकदा नकारात्मक ठरते। मात्र कोटा पोलिसांनी केलेलं हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे। त्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय ठरला असून सोशल मीडियामध्येही मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होत आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।